ग्रामीण भागात शिक्षणासाठी मैलोन मैल चालणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकोल्यातील विद्याभारती संस्थेनं डोनेट युअर सायकल हा उपक्रम सुरू केलाय. जाणून घेऊयात या उपक्रमाबद्दल. विद्यार्थी शिक्षणासाठी मैलोन मैल चालत जातात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकांना सायकल सुद्धा घेणं परवडत नाही. या विद्यार्थ्यांची होणारी ओढाताण पाहता अकोल्यातल्या विद्याभारती संस्थेनं डोनेट युअर सायकल हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट म्हणून दिली जात आहे. हा उपक्रम असा आहे की आपण ज्या लोकांना सायकलीची आवश्यकता नाही पण त्यांच्याकडे सायकली उपलब्ध आहेत अशा लोकांच्या सायकली जमा करून ज्यांना खरोखर जरूर आहे सायकलीची अशा लोकांपर्यंत आपण ही सायकल पोहोचवतो. जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा वेळ वाचेल, जाण्यायेण्याचा अभ्यासाला वेळ मिळेल आणि तो त्यात काही प्रगती करू शकेल अशा उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. 1 ऑगस्टपासून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि माझं असं आव्हान आहे बाकीच्या लोकांनाही की त्यांच्याजवळ असलेली जर सायकल असेल तर ती सायकल आमच्यापर्यंत पोचवावी, आम्ही ती गरजू व्यक्तीपर्यंत पोचवू आणि त्याचा फायदा जरूर त्या विद्यार्थ्यांना होईल. या संस्थेनं गरज नसलेल्या वापरायोग्य सायकली दान करण्याचं आवाहन अकोलेकरांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अकोलेकरांनी सायकली या संस्थेला दान केल्या. या संस्थेनं या सायकली दुरुस्त करून वापरण्यायोग्य पुन्हा तयार केल्या. आतापर्यंत 15 सायकली आमच्याजवळ जमा झालेल्या आहेत. त्यातल्या 7 सायकलीचं वाटप आम्ही पूर्णपणे केलेलं आहे. 7 सायकली काही नादुरुस्त असल्यामुळे त्या दुरुस्तीला स्वखर्चाने आम्ही टाकलेले आहेत आणि त्या 1-2 दिवसांमध्ये पूर्ण या 7 सायकलीचं वाटप होऊन जाईल. विद्याभारतीने सुरू केलेला डोनेट युअर सायकल फार छान असा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये मी माझ्या मुलीची सायकल एका अतिशय गरजू व्यक्तीला दिलेली आहे. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप समाधान आहे आणि ज्या गरजू व्यक्तीला ती मिळाली त्याच्यामुळे तिला जो आनंद झाला, तिला जे समाधान मिळालं त्याच्यातून मला पण खूप समाधान मिळालेलं आहे. अकोट फाईल परिसरात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या भरत क्षीरसागर यांना सायकल घेणं परवडणारं नव्हतं, पण या संस्थेनं दिलेल्या सायकलीमुळे भरत यांची मुलगी तनिष्का पुन्हा शाळेत जाऊ लागली असून तिचा वेळ वाचत आहे, म्हणून तिला आता अभ्यासाकडेही लक्ष देता येत आहे. पहिले मी शाळेत पैदल जायची होती पण आता मी सायकल घेऊन जाते. मला सायकल दिल्या त्या कारणाने माझा खूप फायदा आहे. मी कुठं पण आता सायकल घेऊन जाते. माझ्या ट्युशनला वगैरे जायचं असलं तर मी सायकल घेऊनच जाते. ही सायकल मला खूप आवडलेली. पहिले पैदल जात होते ते खूप वेळ होत होते शाळेला जायला. आता सायकल आता लवकर जातो आणि अभ्यासासाठी मला टाइम मिळतो. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून सर्वच स्तरातल्या मुलांना तो हक्क मिळावा म्हणून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. विद्याभारती संस्थेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यास मदत होईल, तसंच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याकरता सुद्धा मदत होत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला.